तुम्हारे मन
जारपाळाने भगवंताला जाऊन सांगितले, कोणीतरी नाव सांगतात, सुदाम देव नाव सांगतात. पत्न्यांना बाजूला सारले, पायात काहीच न घेता उत्तरीय वस्त्र सुद्धा घ्यायचे आठवण नाही, भगवान धावत आले. सुदामाला आलिंगन घेतले आणि आपल्या महालामध्ये घेऊन गेले. षोडशोपचाराची पूजा करतात, षोडशोपचाराची पूजा करतात. पूजेच्या निमित्ताने, गंध लावण्याच्या निमित्ताने कपाळावरचे अक्षर उलटी करतात. श्री क्षय हा अक्षर उलटे केले. यक्ष श्री, यक्ष म्हणजे कुबेर, कुबेराला जेवढी श्रीमंती आहे तेवढी माझ्या सुदामाला श्रीमंती प्राप्त व्हावी, तेवढं मनामन संकल्प केल्याबरोबर लगेच वहिनीने काही दिलं का, लाजत होते. त्यातली एक मुठ देवाने घेतली, त्यातला एक फका तोंडात टाकल्यावर तिकडे नगरी सोन्याची झाली. रुक्मिणी मातेने बघितलं, एका फक्या सरस, एका मुठी सरस जर नगरी सोन्याची झाली, दुसरी मुठ झाल्यावर काही देणार नाही भगवान. आता पुरे, एवढंच पुरे, एका भक्ताला एवढंच पुरे, आपलं कसं होईल. चटकुन्या हिसकावून घेतल्या आणि रुक्मिणी माता म्हणते, तुम्ही एकट्यानेच खावं का, संताचा प्रसाद आम्हालाही हवा आहे. सगळ्यांनी वाटून घेऊन तो प्रसाद खाले. पंढरपूरने येताना आपला ओझ होत असेल तर एवढाच प्रसाद आणावा, पण दुकानातल्या लाह्या घेऊन देवळामध्ये तो प्रसाद लाह्या भरपूर घ्यायच्या. त्याच्यामध्ये तेवढा प्रसाद मिसळला, तेवढ्या प्रसादात एवढी सामर्थ्यता आहे की त्या खालच्या सगळ्या प्रसादाला पंढरपूरचाच प्रसाद करते, व्यापकत्वाचं स्वरूप निर्माण करून देते. तसं हे आम्हाला सगळ्या आला पाहिजे. 16108 होत्या, सगळे लोक असताना मग कसे खाले असतील. त्याच्यामध्ये दुसरा काही प्रसाद मिसळले, सगळ्या आणि कण 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 सगळ्या आणि घेतले. असं मग ते वर्णन करते वेळी सुरदास म्हणतात, देखे सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा सागर रोये. रडत होते देव. सुदाम देवाचे पाये देवानी पाण्याने धुतले नाही, आपल्या डोळ्यातल्या पाण्याने धुतले. पाणी परात को हात छुये नाही, नयन के जलसे पग धुते. डोळ्यातल्या पानानी भगवंतांनी सुदामाचे पाय धुले. कहा सुदामा की सहा सुदामा द्विज कंगाल. आणि कुठं द्वारकीचे सोन्याच्या नगरीचे राजे, कहा जगतपती श्री गोपाल. कोणीकडच्या कोणीकड, पण सादर धोते चरण संभाल. परम सुहृदय दीन दयाल असा भगवंताचा स्वभाव असल्यामुळे तेवढं केले. आणि सुदामाला शेवटी, सुदामदेव आता निघणार ना तुम्ही घरी आल्या सोयराला, निघणार का म्हणून विचारायचं असते का. पण देव म्हणतात, निघणार ना निघा, त्याच्या पाठीमागचा भाव आहे. त्यांची पत्नी अशी आहे, सुदामदेव दावरकेला आल्यापासून आता घरी जाईपर्यंत ती जेवणार नाही, तिचा उपवास जास्त घडू नये म्हणून भगवान म्हणतात, सुदाम तुम्ही गेलेलं बरं. लगेच चालत बाहेर आले, विश्रांती घेऊन एका ठिकाणी झोपले. गरुडाला लगेच खुणीले, मागे जसं केलं होतं तसं नेऊन सोड. गरुडाने लगे लगे पुन्हा पाठीवर घेतलं आणि झोपीमध्ये असताना पत्ता न लागू देता पूर्ण सुदामपुरीच्या बाहेरच्या एका शिवारामध्ये सोडले. सोडल्याबरोबर एक अर्ध्या किलोमीटरचं अंतर असेल जायला, तिथपर्यंत सुदामदेव चालत चालत गेले. सुदामपुरीच्या प्रांतामध्ये एक पाय टाकल्यावर एका पायावर पितांबर आणि दुसऱ्या पायावर फाटकं धोतर. असं का होतंय, एक पितांबर आणि एक फाटक धोतर. हे पाय मागे घेतले, पुन्हा फाटकच धोतर. पुन्हा डावा पाय आपल्या प्रांतात धुऱ्या पुढे टाकून पाहिले, बांधाच्या पुढच्या बाजूला. हे पाय पितांबर, हे फाटकाच. दोन्ही पायासहित मधल्या बाजूला प्रांतात प्रवेश केल्याबरोबर संपूर्ण अंगावर पितांबर, भरजारी वस्त्रे सगळे सगळे आले. आणि अंगावर मौल्यवान वस्तू ही देवाची करणी आहे, मला भगवंतांनी दिलं. पुढे आपल्या नगराकडे बघितलं, झोपड्या असलेले नगर, एक एक मजली कुणाची तरी माडी असं नगर, पण पाच पाच मजल्याचे सगळ्या इमारती दिसायला लागल्या. बटन दाबल्याबरोबर लिफ्ट मध्ये बसावून वरच्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचवत व्हावं एवढं कुणी दिलं, मला देवानीच दिलं. सुदामदेव गावात जातात, बँड तयार आहे, सगळी एका ड्रेसमध्ये दांडवाले उभा टाकले. त्यांची पत्नी भारी भारी वस्त्र अंगावर घेऊन पंचांती घेऊन ओवाळायला तयार आहे. मुलांचे लेकराचे अंगावर भारी भारी कपडे आहेत, समाज पाठीमागे आहे. आदरात इथ्यानी सुदामदेवाला आत घेऊन गेले. देवाची लीला सुदामदेव जाणून होते. रात्र झाली, पती पत्नी दोघं एकत्रित
रात्री विचार करतात काय ग तू मला देवाकडे जा म्हटलीस मी प्रभूकडे गेलो प्रभूची जशी नगरी सोन्याची आहे तशी आपली नगरी सोन्याची त्यांनी केलं पण तुला आठवते का श्रीमंती आल्यानंतर देवाचं भजन कमी होत ग व्याप लागतो माणसाला मग काय करावं मला उद्या ब्राह्मण बोलाव सगळं दान देऊन टाक एवढं म्हटल्याबरोबर ते म्हणते मालक काही हरकत नाही मी अगोदर उठते स्नान करते सगळ्या ब्राह्मणींना सांगते तुम्ही लवकर उठा सगळ्या भूदेवांना सांगा सूर्योदयासरस आपण संपूर्ण वाटून टाकू आणि आपण निवांत देवाच्या भजनामध्ये राहू दोघांनी रात्री संकल्प केल्याबरोबर भगवान त्यांच्या पुढे प्रकट झाले सुदामा वेगळा विचार करायचा नाही सुशीला वेगळ्या विचारात जायचं नाही तुमच्या कर्माचा भोग संपला मी दिलेली तुम्हाला देणगी आहे आनंदाने तुम्ही याचा उपभोग घ्या त्याच्यात असून कमल पत्राप्रमाणे वागण्याची तुमची जबाबदारी आहे तुमचं तुम्ही वागा माझा आशीर्वाद आहे आनंदाने जीवन कंठित करा नामदेव महाराज सांगतात सुदामा ब्राह्मण गरिबीमध्ये पिडलेला होता पण देवाच्या भेटीला गेल्याबरोबर तीन मुठी पोह्यासाठी कृपा झाल्याबरोबर सोन्याची नगरी दिली संतांनी वर्णन केले वेळ आपला संपला या ठिकाणी आपण पूर्ण विराम देऊ श्रीमद भागवताला तुमच्या गावांचं वर्णन करत असताना ज्ञाना महाराज पिवळा पटका बांधत असलेले बालपणी मला आपल्या गावाला आणण्यासाठी आग्रह करणारे त्यांच्या पादस्पर्शाने पुनित झालेली आपली भूमी जगदाळे महाराज साखरे महाराजांच्या घराण्यातले त्यांच्या पादस्पर्शानं पुनित झालेली आपली भूमी आपल्या गावातल्या मातावर्गाकडे पाहिलं तर बऱ्याच जणांची गीतेची संता झालेली अधिकारी वर्ग आहे या गावात कितीतरी कीर्तनकार आहेत मला पहिल्यांदा आणणारे आमची केशवरावजी इथं आहेतच त्र्यंबकराव देशमुख अठ्याऐंशी 89 ला मला इथं आळंदीतून आल्यानंतर इथं घेऊन आले मारवाड्याचा सुभाषिक होता आणि आमच्या हे ब्राह्मणाच्या ताई समोरच्या बाजूला बसले त्या महाराज आमच्या गावाला एकदा येऊन बघा योगायोगाने आलो साखरे संप्रदाय काय आळंदीला एवढी येण्याची पद्धती आहे घरोघर बघितलं माळकऱ्यांची संख्या तशीच त्यांची शिस्त तशीच चार तासाचा कार्यक्रम होतो महाराज एक मातावर्ग इथून हलत नाही कि कुणी मांडी मोडत नाहीत धन्यता द्यावं तेवढी या गावाला कमीच आहे वाटलं नव्हतं की एवढी शेतामध्ये जमतील एवढे थंडीचे दिवस आहेत पण वरचीवर आंतरण घालत घालत मागे जावं लागलं शेवटपर्यंत सगळ्या मातावर्गांचा समाज गोळा झाला आता उद्या मला लोक भेटणार नाहीत असे नाही आता लगेच पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही हे सगळे साथी जरा सोन्यासारखे पुढच्या बाजूला आहे दुसऱ्या आठवड्यात दुसरं भागवत चालू आहे निलंग्याकडे पण असे श्रोते भेटणं कठीण आहे अवघड एखाद्या विषयाचं चिंतन करत असताना मनोमन जे आनंदाने इथं मांडता येतं बाहेर ठिकाणी त्या समाज बघूबघू बोलावं लागतं आज इथं किती महाराज लोकांची संख्या समोरच्या बाजूला कीर्तनकार लाला महाराज उपस्थित राहायचे त्यांच्याच गावचे कोंडीबा महाराज माझ्या पुढे उपस्थित राहायचे अवतीभोवतीच्या परिसरातून आलेले सगळे कीर्तनकार पुढे राहायचे त्यांनी मला बालकाला जसं प्रोत्साहन द्यावं तसं प्रोत्साहन देत गेले चिंतनाची एक सवय लागली आणि पुन्हा बोलत गेले की बोलत असताना कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये संतांच्या वाङ्मयाशिवाय व्यवहारातला शब्द काढायचा नाही कुणाला कळो अथवा न कळो पण आपली स्थिती सोडून खालच्या बाजूला घसरायचं नाही आपली आपली स्थिती बाळगून बोलायचं ही जी साखरे संप्रदायाची पद्धती आहे ती तेवढी पाळलं म्हणजे त्यातच आनंद आहे असं काही लोकांनी मला वेळोवेळा सांगत गेले आपल्या गावातल्या भजनी मंडळाचं वर्णन केलं तर एका एकाला गाथा अर्धी अर्धी पाठ असल्यासारखी पाठांतरातले बालासाहेबांसारखी ही सगळी मंडळी आहेत पूर्वीच्या काळामध्ये साहेबराव राणा ते उभा टाकले म्हणजे पान खाऊन उभा टाकले असं